टी अँड आर मॅथ क्लास या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयता सहावी गणित घटक अठरा त्रिमितीय आकार यांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्रिमितीय आकार यांच्यामध्ये स्टिकाची ती घन त्रिकोणची ती आणि व्रतचित ती म्हणजे दंडगोल या त्रिमितीय आकारांचा अभ्यास करणार आहोत सोप्या आणि साध्या शब्दामध्ये ते आकार कशा प्रकारचे असतात ते समजून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ काळजीपूर्वक आहे का लक्षपूर्वक आहे का तर चला चला तर करूया आपण या व्हिडिओला सुरुवात तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण घटक येत असावी गणित गणित घटक अठरा त्रिमितीय आकार <erkkakfry> यांचा अभ्यास करणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो त्रिमितीय आकारमध्ये आपण इष्टिका चित्ती आता इष्टिकाची चित्ती या इष्टिकाची चित्ती हे आकार म्हणजे कशाला बनायचं आणि त्यांची आकृती कशी असते ते आपण बघू आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या घर घर बांधताना वि विट बघितलेली असेल त्या विटाचा आकार जे असतो तो इष्टिका चित्तीसारखा असतो तर ते आपण ते आकार काढून बघू आता इष्टिकाचितीचा आकार कसा असतो ते आपण काढून बघू विद्यार्थी मित्रांनो ही काढलेली आकृती जी आहे ती इष्टिकाची ती आकाराची आहे आणि ती आपल्याला असं जर वरून असं आकृतीकडे वरून बघा की ती आपल्याला विटेसारखी दिसत आहे आणि त्या आणि याचे आपल्याला फक्त किती दोन पृष्ठ एक दोन आणि तीन तीनच पृष्ठ दिसत आहेत तर विद्यार्थी मित्रांनो ही इष्टिकाची ती इष्टिकाचे तींची आकृती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या इष्टिकाचे ती या आकृतीला किती कडा असतात ते आपण बघू आता कडा किती आहे ते मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सॉरी थांब एक दोन तीन आणि चार ह्या वरच्या प्रश्नाच्या किती चार आणि त्याचं खालचं जे प्रश्न आहे त्याचे किती चार चार आणि चार किती झाले आठ आणि मग किती राहिल्या ह्या उभ्या ज्या कडा आहेत ह्या उभ्याकडा ही एक ही एक ही एक आणि ही एक हे किती झाले चार म्हणजे चार त्रिक बारा तर इष्टिकाची तिला किती कडे असतात बारा तर आता शिरोबिंदू मोजून बघा आता आपण काय करू शिरोबिंदू मोजून बघू आता प्रत्येक शिरोबिंदूला नाव देऊ ये बी इथं सी डी इथं ई इथं डी आणि इथं ई येईल तर विद्यार्थी मित्रांनो इष्टिकाची ती या आकृतीला किती शिरोबिंदू असतात ते आपण आता काय करू मोजून पाहू तर विद्यार्थी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आणि आठ तर इष्टिकाची ती या आकृतीला किती शिरोबिंदू असतात आठ शिरोबिंदू असतात तर पृष्ठे किती असतात बघा आता पृष्ठ आता हा वरचा एक पृष्ठ आणि हा वरचा एक पृष्ठ हा एक खालचा आहे किती दोन हे साईडचा एक तीन आणि हे चार चार पृष्ठे आणि सॉरी हा वरचा एक पृष्ठ हा खालचा एक पृष्ठ आणि हे एक तीन एक चार आणि हे अलीकडचं एक पाच आणि हे पलीकडचं एक सहा तर विद्यार्थी मित्रांनो इष्टिकाची या आकृतीला किती पृष्ठे असतात सहा पृष्ठे असतात तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजले समजलेलीच समजलेले असेल की इष्टिका चित्ती यांची आकृती कशी असते त्याला किती कडा असतात आणि त्याला किती शिरोबिंदू असतात कडा किती आहेत बारा शिरोबिंदू किती आहेत आठ आणि पृष्ठे किती आहेत सहा तर इष्टिकाची ती जे आकार आहे ते आकार म्हणजे आयताकार असतो म्हणजे ती आयतासारखे हे जे चौकोन आहे सगळे हे जेवढे चौकोन आहे ते आयताकार असतात इष्टिकाची ती आयताकार असतात किंवा ते चौरससुद्धा असू शकतात तर विद्यार्थी मित्रांनो आपण आता काय करू पुढील त्रिमितीय आकार बघू आता पुढील त्रिमितीय आकार बघताना आपण काय करायचं घन आता हे घन घनचं कसं असतं इष्टिकाची तीमध्ये म्हणजे प्रत्येक चौकोन हा हे पृष्ठ जे आहे ते आयताकार असतो पण घन या आकृतीमध्ये हे पृष्ठ जे असतो ते सर्व चौरस आकृती म्हणजे चौरस असतात म्हणून ह्याच ह्या आकृतीच्या घन या आकृतीच्या सर्व ज्या बाजू असतात त्या समान असतात आणि सर्व पृष्ठ जे आहेत चौ म्हणजे चौरस आकृती असतात म्हणजे सर्व पृष्ठ सारखे असतात म्हणून ह्या आकृतीला काय म्हणायचं घन म्हणायचं आहे आता तुम्ही फासा फासा बघितलेला असतं फासा बघितलेला असेल की तो फाश्याच्या सर्व बाजू समान असतात आणि सर्व पृष्ठसुद्धा काय समान असतात तर विद्यार्थी मित्रांनो ह्या म्हणजे इष्टिकाची तेही म्हणजे घन हे इष्टिकाची सारखंच आकृती असते त्रिमिती आकृती असते पण घनमध्ये एकच बदल असतो तो कोणता सर्व पृष्ठ हे चौरस आकृती असतात आणि त्यांच्या बाजू ह्या ज्या कडा आहेत त्या सर्व सारख्या लांबीच्या असतात म्हणून ह्या आकृतीला काय घन म्हणायचं आता घन गन, घनला ही आकृती कशाची आहे ही त्रिमिती आकृती कशाची आहे घनची आहे आता घनला किती कडा असतात बघा कडा मजून बघा एक दोन तीन आणि चार ह्या खालच्या पृष्ठाचे चार वरच्या पृष्ठाचे चार चार आणि चार आठ आणि हे उभे जे आहेत हे एक हा एक आणि हे दोन म्हणजे उभे चार खालच्या पृष्ठाच्या चार आणि वरच्या पृष्ठाच्या चार तर एकूण किती कडा आहेत सहा सॉरी बारा म्हणजे इष्टिका चितीसारख्याच असतात पण ह्या काय असतात <coughs> समान लांबीच्या असतात त्यांच्यामुळे त्याला घनाकृती म्हणतात ह्या त्रिमिती आकृतीला काय घनाकृती म्हणतात किती इकडं असतात बारा शिरोबिंदू आता शिरोबिंदू किती असतात बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ इष्टिका चितीसारखंच <coughs> <दा... coughs> इष्टिकाची ती या आकृतीप्रमाणेच सुद्धा किती आठ शिरो आठ शिरोबिंदू असतात आणि पृष्ठ किती असतात इष्टिकेच्या इष्टिकाचितीला किती पृष्ठ आहेत किती सहा म्हणून सुद्धा सहा पृष्ठे असतात तर विद्यार्थी मित्रांनो इष्टिकाचिती ही ग इष्टिकाची ती म्हणजे घन हे इष्टिकाची ती सारखीच असते पण ते फक्त त्यांची लांबी समाना जी जे पृष्ठ असतात ते आकृती असतात पृष्ठ सहा जे पृष्ठ दिलेले आहेत ते सर्व पृष्ठ काय चौरस आकृती असतात तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पुढील आकृती बघू पुढील त्रिमिती आकृती बघू आता त्रिकोण चिती आता त्रिकोण चिती आता त्रिकोणचिती कशाला म्हणतात ह्यांचा जे वरचा पृष्ठ आहे हा का आ, हा काय आहे त्रिकोणासारखा आहे आणि हा खालचा जे पृष्ठ आहे हा हा सुद्धा काय आहे त्रिकोणासारखा आहे म्हणून ह्या त्रिमिती आकृतीला काय म्हणायचं त्रिकोण चिती तर विद्यार्थी मित्रांनो त्रिकोण चिती त्रिकोण चिती यांच्या किती कडा आहेत मोजा आता कडा मोजू आपण ह्या त्रिकोण हे वरचा जे त्रिकोण आहे तीन तीन कडा आणि हे खालचा जे त्रिकोण आहे हे किती तीन कडा तीन आणि तीन किती सहा झाले आणि ही उभ्या ही एक ही दोन आणि ही तीन म्हणजे सहा स... ही सॉरी स... खालच्या वरच्या त्रिकोणाच्या तीन खालच्या त्रिकोणाच्या तीन सहा आणि हे तीन उभे कडा म्हणजे किती नऊ कडा तर त्रिकोण चितेला किती कडा असतात नऊ कडा आता शिरोबिंदू किती असतात ते मोजा इथे एक शिरोबिंदू येईल ए बी सी डी इथं ई आणि तर एकूण शिरोबिंदू किती होईल एकूण शिरोबिंदू सहा होईल एक दोन तीन चार पाच आणि सहा शिरोबिंदू किती आहेत शिरोबिंदू सहा आणि प्रश्न किती आहे ते आपण मोजून बघू हा त्रिकोण आकृतीवरचा एक पृष्ठ हा त्रिकोण आकृती खालचा एक पृष्ठ हा समोरचा जे आपल्याला दिसत आहे हा एक पृष्ठ आणि हे बाजूचा एक हे एक आणि हे बाजूचा एक म्हणजे एकूण किती झाले एक दोन तीन चार आणि हे समोरचा जे दिसत आहे ते एक पाच प्रश्न किती आहेत पाच तर विद्यार्थी मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये काय त्रिकोण इष्टिकाची ती दुसरा घन त्रिकोणचिती ह्या तीन आकृती अकुरुते, त्रिमिती आकृति यांचा अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण व्रतचिती आता व्रतचिती म्हणजे व्रतचिती किंवा दंडगोल आता दंडगोल बघा आता आपण काय करू एक व्रतचिती यांची आकृती काढून बघू व्रतचिती ह्या त्रिमिती आक आकृतींचा आकार कसा असतो आता समजा आपल्याला काहीतरी ठेवायला आपण घरामध्ये म्हणजे व्रताकार असलेला गोल डबा गोल डबा ठेवलेला असतो त्यालाच तीच आकृती आठवा आणि त्या आकृतीसारखीच व्रतचिती म्हणजे दंडगोल असतो आता वृत्तचितीला किती हे वर्तुळाकार कडा असतात वर्तुळाकार कडा किती आहेत दोन वर्तुळाकार कडा किती आहेत दोन आणि वक्रपृष्ठ एक आहे आणि हे वर हे व्रत्ता म्हणजे पृष्ठ म्हणजे वक्रपृष्ठ एक आणि हे वर्तुळाकार वृत्तपृष्ठ म्हणजे वर्तुळाकार जे पृष्ठ आहे ते दोन आहेत तर वक्रपृष्ठ वक्राकार पृष्ठ म्हणजे किती एक आहे आणि वर्तुळाकार वर्तुळाकार प्रश्न किती आहेत दोन हे वरचा एक आणि खालचा एक यांना कडा किती आहेत दोन वर्तुळाकार कडा आहेत वर्तुळाकार कार, दोन कडा वर्तुळाकार किती दोन कडा आहेत या वर्तचिती म्हणजे दंडगोल या कृतीला शिरोबिंदू आहे का नाही तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण त्रिमितीय आकार म्हणजे त्रिमितीय आकार कोणकोणते त्या आहेत त्यांचा अभ्यास केलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथेच थांबू व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण येथेच थांबू धन्यवाद